सन्मानित केलं जाईल. आज या स्पर्धेला त्यांनी आपलं मोलाचं सहकार्य दिलं, भेट दिली, त्याबद्दल त्यांचं मी ग्रामस्थ मंडळ दिवदेवाडी त्याचप्रमाणे शिवराय चषक 2023 या स्पर्धेमध्ये त्यांना सन्मानित केलं जातं आणि त्यांना नवीन फलंदाज दाखल होतो या बारक्याला इथं आमंत्रित केलं जाते. पा इथं कमबॅक चांगलं केलं जातं या. ज्यावेळी रुद्राक्षच्या हातामध्ये चेंडू स्थिरावला गेला, नक्कीच पहिला चेंडू जर पाहिला तर त्याने डॉट केला होता, त्याने एक सिंगल धाव खर्च केली, पण त्याच्यानंतरचा चेंडू एक चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला, चांगला झेल पकडला गेला ओमकार यांनी. याही वेळी पा दिशा भरकडली जाते, नियंत्रण ठेवावं लागणार आहे. विकास शेलार यांचा इथं सन्मान केला जातो या. आपल्या मोलाचं सहकार्य आणि मोलाचा वेळ या स्पर्धेला दिला त्याबद्दल त्यांचंही आपण हार्दिक अभिनंदन करतोय आणि व्यासपीठावर बसण्याची त्यांना विनंती करूया. रुद्राक्ष पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झाला यावेळी. यावेळी फटका खेळला या, क्षेत्ररक्षक खाली आहे यावेळी आणि दुसरा विकेट संपादन केलं जातंय. पुन्हा चांगलं कमबॅक केलं जातंय, उत्साह वाढवला जातो या. रुद्राक्ष चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते या. पा चांगलं कमबॅक केलंय. पा ज्यावेळी जर पाहिलं तर 7 धावा बाकी होत्या विजयासाठी आणि या रुद्राक्षच्या हातामध्ये चेंडू स्थिरावला गेल्यानंतरची गोलंदाजी जर पाहिली रुद्राक्ष याची तर चांगली राहिली. आपल्या टीमला चांगलं कमबॅक केलं जातंय, पुन्हा एकदा उत्साह वाढवला जातो या. आणि ह्या गोलंदाजीची गरज होती ती म्हणजे कुंभारगणी टीमला आणि त्या पद्धतीनं त्यानं गोलंदाजी केली या. नक्कीच रोमांचकता येते या, ती म्हणजे या मॅचमध्ये SSC आंबेगर वर्सेस कुंभारगणी टीमनं ज्या पद्धतीनं फलंदाजी केली आणि त्याचपेक्षा चांगला उत्साह करणारी अशी गोलंदाजी बघायला भेटते ती म्हणजे कुंभारगणी टीमची. आता निखिलला बोलवलं जातं या.